मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत महत्त्वाची अपडेट. तर बघा, शिक्षकांच्या पदरी प्रतीक्षेचा तास. तर प्रतीक्षेचाच तास पडलेला मित्रांनो. भरती होऊनही नियुक्ती मिळेना. बघा, भरती होऊन पण नियुक्ती मिळत नाही आहे. एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. माहिती बघून घ्या. तर मित्रांनो, शिक्षकच व्हायचे म्हणून गेल्या 10-12 वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत होते. अखेर यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात शिक्षक म्हणून शिफारस झाली, पण अद्याप नियुक्ती न मिळाल्याने ताण वाढत आहे. प्रत्यक्ष एखाद्या शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आणखीन किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न शिक्षक म्हणून शिफारस झालेले आणि सध्या प्रत्यक्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणारे हजारो उमेदवार विचारत आहे. बघा मित्रांनो, तर शिफारस झालेला आहे, नियुक्ती कधी मिळणार असा हा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत विविध जिल्हा परिषदांमध्ये सुमारे 3 ते 3,500 शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तींची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. शाळा जूनमध्ये सुरू होतात तोपर्यंत उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तीची कार्यवाही पूर्ण होईल असं सूरज मांढरे साहेबांनी म्हटलं आहे. तर बघा मित्रांनो, शाळा जूनमध्ये सुरू होतात तोपर्यंत उर्वरित शिक्षकांच्या ज्या काही नियुक्त्या आहेत त्याची कार्यवाही पूर्ण होणार आहे. म्हणजे जूनच्या पहिलेच ही कार्यवाही होणार आहे असं सूरज मांढरे साहेबांनी म्हटलेलं आहे, जे शिक्षण आयुक्त आहेत. ओके, तर भरती होऊन नियुक्ती मिळेना याबद्दल ही बातमी होती. कारण बघा, नाही ते शिफारस झालेला आहे, सर्व झालेला आहे, परंतु नियुक्ती कधी मिळेल याबद्दल ही बातमी होती. आणि एक महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर काय टेन्शन घेऊ नका, जूनच्या पहिलेच मित्रांनो सर्व होऊन जाणार आहे, टेन्शन घेऊ नका. ओके, सो अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.